ಬಾಲಿವುಡ್ ನಟ ನವಾಜುದ್ದೀನ್ ಸಿದ್ದಿಕ್ಕಿ ಅವರ ವೈಯಕ್ತಿಕ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅವರ ಪತ್ನಿ ಆಲಿಯಾ ಸಿದ್ದಿಕ್ಕಿ ಅವರು ತಮ್ಮ ಪತಿ ನವಾಜ್ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಮತ್ತು ಹಲ್ಲೆ ಮತ್ತು ಕೌಟುಂಬಿಕ ಹಿಂಸಾಚಾರದ ಆರೋಪದ ಮೇಲೆ ಎಫ್ಐಆರ್ ದಾಖಲಿಸಿದ್ದಾರೆ ಆಲಿಯಾ ಆಗಾಗ್ಗೆ ಸಾಮಾಜಿಕ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ವಿಡಿಯೋಗಳ ಮೂಲಕ ನವಾಜ್ ರವರ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಆರೋಪಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ ಈಗ ಅವರು ತಮ್ಮ ಹೊಸ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಇನ್‌ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ನಲ್ಲಿ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದರಲ್ಲಿ ಅವರ ಮಗಳು ಮತ್ತು ಮಗ ಸಹ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ನವಾಜುದ್ದೀನ್ ತನ್ನನ್ನ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳನ್ನು ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅವರನ್ನು ಒಳಗೆ ಹೋಗಲು ಬಿಡುತ್ತಿಲ್ಲ ಎಂದು ಆಲಿಯಾ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಹೇಳಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ बहुत परेशान हो रही है और हमने बंगले से निकाल दिया है और बोला है कि आप इस बंगले में नहीं आ सकते हैं। अब मेरे समझ में नहीं आ रहा, मेरे पास 81 रुपीज़ है, ना मैं होटल है, ना मेरे पास घर है, मुझे नहीं समझ में आ रहा वो बच्चे लेके कहाँ गए, किसको कॉल करूँ। तो मेरी बच्ची परेशान हो रही है इस वक्त और मुझे नहीं पता कि नवाज़ इस तरीके की हरकत इसको शोभा देती है। इस इतना गिर चुका है नवाज़, मैं तुझे कभी माफ़ नहीं कर सकती, कभी माफ़ नहीं कर सकती। जो बच्चों के साथ मेरे कर रहा है वो कभी माफ़ नहीं कर सकती हूँ। और मेरी बच्ची की जो हालत हो रही है, जिस तरीके की मेरे दो बच्चे की हालत हो रही है, वो सब आपको दिखाना चाहती हूँ कि नवाज़ ने रात के मुझे इस वक्त 11:30 बजे 12 बज रहे और इस तरीके की रोड में खड़ा करके रखा हुआ है। मेरे कुछ समझ में नहीं आ रहा मैं किधर जाऊँ इस वक्त अपने बच्चे लेकर।